प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई जासई आणि पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील यांनी वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत दशरथदादा पाटील यांनी सांगितलं की मुंबई पालघरसह ठाणे व रायगड जिल्ह्यातील भूमिपुत्र बांधवांसाठी दिबा पाटील ऊर्जा स्रोत होते. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त जासईमधील लोकनेते दिबा पाटील यांच्या ऐतिहासिक स्मारकाजवळ 13 जानेवारीला दिबा पाटील साहेबांना अभिवादन तसंच विविध कार्यक्रम सायंकाळी 5 ते 7 दरम्यान जयंतीनिमित्ताने मार्गदर्शन सभा होणार आहे. त्याचवेळी रोजगार मेळाव्यातील तरुणांना नियुक्ती प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. तत्पूर्वी पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात शिखर परिषदेच्या वतीनं 10 ते 4 दरम्यान भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तसंच नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे शेतकरी समाज मंदिर येथे दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व सर्वसमावेशक भव्य रोजगार मेळावा असं कार्यक्रम प्रमुख शिखर समितीनं आयोजित केले असून या कार्यक्रमात मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केलंय. या पत्रकार परिषदेला लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील शिखर समिती सदस्य व माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत प्रकल्पग्रस्तांचे नेते डॉक्टर राजेश पाटील दीपक पाटील शैलेश घाग सुनील पाटील प्रताप पाटील सुरेश वासकर दीनानाथ पाटील प्रकाश पाटील नितेश वैद्य यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 13 जानेवारीला आम्ही असं आहे की या संपूर्ण कार्यक्रमामध्ये रोजगार मेळावा घेतलेला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये 10 ते 5 संपूर्णत त्या ठिकाणी प्रत्येक ह्याचं 11 ते 5 महारोजगार मेळावा होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात तो रोजगार त्या ठिकाणी येणारे जे कोणी बेरोजगार येतील त्यांच्या देखील जेवणाची आम्ही तिथे व्यवस्था केलेली आहे. त्यांना कुला वगैरे देणार आहोत कारण ती लांबून दूरवरून येणार आहे. आता त्याच्यामध्ये जे काही त्यांना अभिप्रेत जे आहेत लोक त्यांचा हे करते फायनल करतील नाव. हे रोजगार मिळाला फक्त प्रकल्पग्रस्त यांच्या मुलांकरिता असणार आहे की तमाम नवी संपूर्णता अगदी जिल्ह्यातील कुठल्याही लोकांनी यावं असं केवळ प्रकल्प नाही तर सर्वांनी करत आहे. कुठे होणार आहे किती कंपन्या सहभागी याच्यात साधारणतः आम्ही नवी पनवेल इथे जो महात्मा फुले सभागृह जो आहे आग्री समाज मंदिर त्या ह्याच्यामध्ये होणार आहे आणि साधारणतः 1.5 ते 2 हजार बेरोजगार त्या ठिकाणी सामील होणार आहे. त्या ठिकाणी स्किल अनस्किल हे दोन्ही मी सांगितलं पावगाशी की दोन्ही प्रकारचं लोकांची त्या ठिकाणी वर्णिगी लागणार आहे आणि मग तशा पद्धतीने ते त्यांना जे हवे ते स्वीकारतील. मेळाव्यतिरिक्त अजून काय काय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आणि 5 ते 7 रोजगार मेळाव्यानिमित्त जे अधिकारी वर्गाने गेलेलं आहे विशेषतः कोकण उपायुक्तांसह सगळी मंडळी येणार आहे आणि ते जे स्टॉल उभे करणार आहेत ज्यांनी आम्हाला पुढे मदत केलेली आहे अशा सर्वांचा आम्ही सत्कार आयोजित केलेला आहे. त्या सत्काराला सर्व तऱ्हेची मंडळी या ठिकाणी जगन्नाथ पाटील असतील रामशेठ ठाकूर असतील संजीवजी नाईक असतील प्रशांतजी सगळे आमदार खासदार वगैरे येणार. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.